मुंबईकरांसह महाराष्ट्रवासियांना हात जोडून विनंती करण्यात येते की टोकाचं पाऊल उचलायला लावू नका, भाजी मंडईत गर्दी करू नका, कृपा करून अफवा पसरवू नका, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जनतेला पुनश्च एकदा केलं आहे. मुंबईत अजूनही लोक राज्य सरकारच्या आवाहनाला गांभीर्यानं घेताना दिसत नाहीयेत. दादर परिसरात लोक गर्दी करतायत. कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चाललाय. राज्यात आता हा आकडा 101 वर गेलेला आहे. कालच साताऱ्यात एक जण सापडलाय. नागपूरमध्ये देखील पोलीस कडक संचारबंदी पाळण्यासाठी काम करतात. मुंबईतही तशीच संचारबंदी दिसायला हवी असंही अजितदादा पवार यावेळेस म्हणाले. दरम्यान सकाळी त्यांनी वार्ताहरांना याबाबतची अधिक माहिती दिली आहे. न्यूज रिपोर्टर सुदर्शन राऊत, आज 24 तास, जालना. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.